आता अभिमानानं बोला माझं सोलापूर न्यूज चॅनल। सोलापूर विजापूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या आयजीएम कंपनी टोल नाका विरोधात टोल बंद आंदोलन करण्यात आलं आहे। काही दिवसांपूर्वी विविध मागण्यांसाठी येथील स्थानिक नागरिकांनी कंपनीकडे मागणी केली होती। या संदर्भात कंपनीने आश्वासन देखील दिले होते, परंतु दिलेले आश्वासन पूर्ण न केल्यामुळे आज हे आंदोलन करण्यात आले। यावेळी माजी सहकार मंत्री आमदार सुभाष देशमुख यांनी देखील अधिकाऱ्यांशी चर्चा करून येत्या 15 दिवसांमध्ये येथील स्थानिकांना नोकरी आणि स्थानिक नागरिकांना पास सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मागण्या पूर्ण करून योग्य ती कारवाई करण्यात यावी अशा सूचना केल्या आहेत आणि अशा विविध मागण्या पूर्ण करून देण्याचे पत्र देखील येथील अधिकारी यांच्याकडून घेतले आणि तात्पुरते आंदोलन मागे घेण्यात आले। जर येणाऱ्या 15 दिवसात योग्य ती कारवाई झाली नाही तर पुन्हा तीव्र चक्काजाम आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी येथील अधिकाऱ्यांना देण्यात आला। ही भावना आज ड्रीम ब्रिज काम बनणारासुद्धा गडकरी साहेबाच्या साक्षीनं यांनी करून देतो म्हणलेले आहे, त्यांना आता डिझाईनची मान्यता दिलेली आहे, असं त्या सगळ्या गोष्टी एकत्रित त्या करू आपण आणि त्यांच्याकडनं लिहून घेऊ। ते सुद्धा हैदराबादच्या लोकांकडून त्यांचे जे प्रमुख असतील ते इथून शेख वगैरे ह्याच्यात काही अर्थ नाही, शेखला अधिकार नसेल असं माहिती नाही, पण प्रमुख जे MD वगैरे असतील त्यांच्याकडून त्यांच्याकडनंच घेऊ। मी नशीब म्हणल्याप्रमाणे जातोय, तुम्ही शांततेत आंदोलन करा, फक्त काय बी करा पण हे चालू होऊ देऊ नका। CCTV नाही तर पैसे चालू आहे त्यांना आपण इथं आंदोलन करा आणि जोपर्यंत तुम्ही एक फोन करून त्याला बोलून घ्यायला पाहिजे। लोकशाही पद्धतीने आम्ही बसतो, नाही ऐकलं तर टोल नाका कुठल्याच, आम्ही या ठिकाणी मी असू दे शेतकरी असू दे शेतकऱ्यांच्या वतीने बोलतो, हा टोल कुठल्याच गाडीला आम्ही घेऊ देणार नाही। 2 दिवस लागू दे, 1 दिवस देतो लागू दे किंवा महिना लागू दे, त्यांनी येऊन आम्हाला लेखी स्वरूपात आश्वासन दिलं आणि ते किती दिवसात पूर्ण करणार हे लेखी स्वरूपात दिल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही। या आंदोलनात भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील सर्व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमचे प्रतिनिधी बनसिद्ध देशमुख यांचा हा खास आढावा। माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनेल।